उद्धव ठाकरे लवकरच मोदी सरकारमध्ये सामील होतील. देशातील सर्व विरोधक मोदींची स्तुती करतील. आमदार रवी राणांचा दावा. मुंबई पदवीधरसाठी शिवसेना युबीटी पक्षाचे उमेदवार अनिल परब उद्या अर्ज दाखल करणार. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार. दोन दिवस थांबा, लोकांचा कल कोणाकडे ते कळेल. एक्झिट पोलवरून सगळ्या गोष्टी खऱ्या ठरत नाही. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये 3 जागांवर विजय. राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी उभे केले होते 15 उमेदवार. 15 3 जागांवर अजित पवारांच्या उमेदवारांचा विजय. धमक्या आणि ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाही. संजय राऊतांची मोदींवर टीका, तर एक्झिट पोल फ्रॉड असल्याचाही दावा. पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल आणि शिवानी अग्रवालला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशन घोटाळा. रेशनच्या प्रत्येक गोणीमध्ये 3 ते 4 किलो धान्य कमी असल्याचं महसूलच्या पंचनाम्यातून उघड. देशात तिसरी बार मोदी सरकार. एक्झिट पोल कंपन्यांचा कौल, मोदी सरकारलाच. देशभरात मोदीच पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज. मे महिन्यातील GST संकलन 1.73 लाख कोटींवर. मे 2023 तुलनेत संकलनात 10% वाढ. तर देशांतर्गत व्यवहार आणि आयातीमधील घटीमुळे संकलनात वाढ. नाशिकमध्ये निकालापूर्वीच झळकले निलेश लंकेंचे बॅनर. निलेश लंकेंच्या समर्थकांकडून निकालापूर्वीच बॅनरबाजी. बॅनरबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राजकारणात फक्त पक्ष फोडाफोडीची कामं झाली. माहितीनं नागरिकांची फक्त दिशाभूल केली. माजी शिक्षण मंत्री बसंत फुलके यांचा महायुतीवर हल्ला बोल. उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये भूकंप. 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राची माहिती. विस्तारा कंपनीच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी. पॅरिसवरून मुंबईला येणाऱ्या विमानात सापडली धमकीची चिठ्ठी. बॉम्बच्या धमकीमुळे मुंबई विमानतळ हाय अलर्टवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार जितेंद्र भाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तमिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्याच्या काही भागात पावसाला सुरुवात. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नंदुरबार जिल्ह्यातील आमली फळी गावात पाणी टंचाई. संतप्त महिलांनी काढला हंडा मोर्चा. पाणी पुरवठा विभाग कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा महिलांचा आरोप. आमदार संजय सावकार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी. माजी नगरसेवक संतोष बारसेंच्या घरी सांत्वनासाठी गेल्यानं धमकी. भुसावळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. जालन्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई. 8,50,000 दारू जप्त. 2 जणांना पोलिसांकडून अटक. बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे अधिकाऱ्यांवर भडकले. सोनवणे यांची निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळेंना धमकी. पुण्यात पोलीस अधिकाऱ्यानं युवकाकडून पाय दाबून घेतले. पाय दाबण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अरविंद केजरीवाल जेलमधूनच पाहणार लोकसभा निकाल. अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टानं 5 जून पर्यंत ठेवला राखून. पालघर जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज. सूर्य कॉलनी इथं होणार मतमोजणी. मतमोजणीसाठी 104 टेबलची व्यवस्था. बीडमध्ये मतमोजणीच्या कालावधीमध्ये परिसरात 147 कलम लागू. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी काढले आदेश. अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. 10 जूनला MHT CET निकाल. BA आणि BSc BEd CET निकाल 12 जूनला. तर राज्य CET सेलकडून निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर. सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट परीक्षा 6 जूनला होणार. यंदा पहिल्यांदाच नेट परीक्षेतील गुणांच्या आधारे PhD प्रवेश मिळणार. मुंबईच्या दक्षिण भागात 6 आणि 7 जूनला पाणी पुरवठा बंद. जलवाहिनीच्या कामामुळे महापालिकेचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.